आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला आजूबाजूच्या ठिकाणहून बरेच आवाज ऐकू येतात एखाद्या सिंहाने तर आपल्याला आवाज ऐकू येतो आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जसं की एखाद्या गिटारची स्ट्रिंग ओढली तरीही आपल्याला आवाज ऐकू येतो एका ग्लास मध्ये पाणी ओतण्याचा बॅटने बॉल मारण्याचा खडकांवर आपटणाऱ्या पाण्याचा असे अनेक आवाज हे वेगवेगळ्या ध्वनीचे उदाहरण आहेत साऊंड आपल्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो आपल्याला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मदत करतो तुम्ही कधी आवाज कसा आणि कुठे निर्माण होतो याबद्दल विचार केला आहे या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी प्रथम आपल्याला व्हायब्रेशन समजणं आवश्यक आहे व्हायब्रेशन म्हणजे काय ही ऑब्जेक्टची टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ होणारी हालचाल आहे उदाहरणार्थ जर आपण हा रब बँड एका हाताने ताणून धरला आणि मध्यभागी हलक्या हाताने त्याला प्लक केलं तर तो बँड काही वेळासाठी बॅक अँड फोर्थ होत राहतो थोडक्यात तो, तो बँड व्हायब्रेट होऊ लागतो या व्हायब्रेशनमधूनच आवाज निर्माण होतो होय व्हायब्रेट होणारे काहीही साऊंड उत्पन्न करू शकते पुढील व्हिडिओमध्ये आपण याबद्दल अधिक जाणून घेऊयात आपल्याला माहीत आहे की प्रौढ आणि मुलांचा आवाज वेगळा असतो असं काय आहे जे साऊंड्समध्ये फरक करतं का काही आवाज हे इतर आवाजांपेक्षा जोरात ऐकू येतात काही आवाज का आनंददायक असतात तर इतर त्रासदायक असं का बरं आपण येत्या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ साऊंडवर आधारित व्हिडिओच्या या सिरीजमध्ये आपण हे मुद्दे विस्तृतपणे पाहणार आहोत व्हायब्रेटिंग बॉडीज साऊंड निर्माण करतात साऊंडच्या प्रसाराचे माध्यम Vibration से एम्प्लिट्यूड फ्रीक्वेंसी आणि टाइम पिरियड लाउडनेस आणि पिच ऐकण्यायोग्य आणि ऐकू न येण्यासारखे साउंड्स, नॉइज पोल्युशन आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय या संकल्पनांविषयी आणि बरंच काही जाणून घेण्यासाठी आपले पुढील व्हिडिओज पहा